घेतली ट्रेन, आता दर्शन झालं आमचं. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आता पहाटेचे 4:30 वाजलेत आणि माझं आवरून झाले आणि देवपूजा पण झालीय. एवढ्या पहाटे पूजा केली तर एवढं प्रसन्न वाटतंय ना, खूप छान वाटतंय. तर आता मी स्वयंपाकाला लागते. आता मी इथे वरण भात लावलाय, इथे आमटी करून घेते. आमटीचा मसाला झाला. आता मेथी धुवून ठेवली आहे, पीठ पण मळून घेतले आणि आमटी पण झाली आहे. आता मेथीची भाजी करून घेते. वरण भाताचा कुकर पण झालाय. आता कोरड्या पापड्या तळून घेते. आता भजी करून घेते. माझा चाललाय स्वयंपाक आणि बाहेर बघणं कसं शांत एकदम अंधार वाटतंय. गार वारं सुटलं एकदम मस्त वाटतंय, थंड. आता त्याच कढईत मेथी करून घेते. इथे मेथी होती, मी पुरणपोळ्या करून घेते. आता पोळी बघा कशी तम्म फुगली. चला आता मी निघते, माझं सगळं आवरून झालं. स्वयंपाक वगैरे झाल्यावर नैवेद्य दाखवला आणि नैवेद्याचा डब्बा पण भरून घेतलाय, पिशवी ठेवली आहे तिकडं. हे पहा, ही पिशवी घेतली आहे मी बरोबर. बाकीचं पण घरातलं सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळी घासली, सगळा किचन ओटा वगैरे सगळं आवरलंय. हे आत्ता चहा पिला आर्य, त्याचा कप आहे. बाकी सगळी भांडी बाहेर ठेवली घासून. चला आता आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनला.
माझी फ्रेंड पण आली आहे, आम्ही दोघी जाणार आहे. चला आता भेटली ट्रेन, सीट वगैरे भेटला, साडे नऊ वाजता आलणार ट्रेन. ही पहिल्यांदा चालली आहे ट्रेन नी बघा. चाय गरम आहे, कुठली गरम राहते. हा हा हा, काय तिथली गार होता ग. आम्ही पोहोचलो सोलापूरला. ही खूप थकली, मास्क काढ. थकली ना तू? हो खूपच. मी नाही थकली, तिला प्रवासाची सवय नाही आहे म्हणून. आहे ना रंजा? मला आहे सवय. चला आता एसटी स्टँड वर जाणार आणि मग डायरेक्ट तुळजापूरची एसटीनी. एक तास लागेल आता आम्हाला. आता भेटली बस आम्हाला. डुगू डुगू चालले आम्ही. अरे बापरे, भेटू तुळजापूरला. आता आम्ही पोहोचलो तुळजापूरला, पावणे तीन वाजले दुपारचे. अजून एक पाहिजे होत साडी. साडी कुठे ठेव आता? पास घेतलाय आता आम्ही. दर्शन झालं आमचं. कसं झालं रंजन? मस्त. दोघी संगत बोलतो आपण. खरंच खूप छान दर्शन झालं. पहिल्यांदा आले. हो मस्त, प्रसन्न वाटलं एकदम. मस्त मन भरून झालं दर्शन. चला रंजा, इथं चालायला सुद्धा जागा नसते माहितीये का? समोर उभं राहून आपल्याला दर्शन भेटलं ना, अजून काय पाहिजे? काय पाहिजे? आता डब्बा आणलाय, जेवतो. भूक पण खूप लागली. लागली ना भूक? ही नाश्त करून आली. मी तर काहीच नाही खाल्लंय, नुसतं चहा पिली. पण ट्रेन खाल्ली. ट्रेन मध्ये मी दीड चपाती खाल्ली. तिने बरोबर बिस्किट खाल्लं. तिने लसूण, खोबरं, मिरचीची चटणी आणली आहे, पनीरची भाजी, चपाती. मी नुसते चपाती आणल्यात. हे उघड आणि हा पण उघड नैवेद्याचा. आणि यात नैवेद्य आणलाय.
या मंडळी जेवायला चला, जेवण वगैरे झालं, आता निघालो आम्ही. पाय भाजायला लागलेत. काय म्हणते अजून एक द्या. अजून काय दिसत? दोन द्यायचे का? हा एक सेपरेट द्या. तुम्हाला कोणतं दिसत? दुसऱ्या जाताना ह्या साईडचं द्या, त्या आमच्या आईला पाहिजे. कितीला किती गमा फुले? 20 रुपयाला डझन भर. 20 रुपयाला बांगड्या भरल्या. आता ते खूप तहान लागली, थंड पाणी घेते. आता आम्हाला भेटली गाडी, आता शिवशाहीनी निघालो डायरेक्ट पुण्याला. आम्ही आलो, लागलीच होती गाडी, मग लगेच बसलो. चला आता भेटू पुण्यात. जेवायला थांबली आहे गाडी आता 15-20 मिनिट. आम्ही तर नाही जेवणार, आम्ही थंड घेतलंय. भूक नाही एवढी. आता पोहोचलो आम्ही घरी, 12:30 वाजले बघा आम्हाला पोहोचायला. छान झालं दर्शन, मस्त एकदम, आणि प्रवास पण छान झाला. तर चला आजचा ब्लॉग इथं संपवते, भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.